सांगली विधानसभेची जागा काँग्रेसलाच, मी इच्छुक आहे, पण पक्ष जो उमेदवार देईल त्याचाच प्रचार करणार, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचे वक्तव्य. विधानसभा निवडणुकीत सांगलीची पारंपरिक जागा काँग्रेस पक्षाची असून मी इच्छुक असून पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले आहे. काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे सांगली विधानसभा निवडणुकीसाठी प्रबळ दावेदार असून लोकसभा निवडणुकीत जो उमेदवार दिला त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहून काम केले. आता पक्ष अडचणीत असताना पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देईल त्याचे काम प्रामाणिकपणे करून निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले आहे. सांगली विधानसभेची निवडणूक किंबहुना महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक ही आता जवळ आलेली आहे. लवकरच आचारसंहिता जाहीर होईल. सांगलीची जागा ही काँग्रेस पक्षाकडंच ही राहिलेली आहे आणि त्या ठिकाणी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष म्हणून आणि गेले 30 वर्ष काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून जे मी काम केलं आहे, 5 वर्ष जिल्हाध्यक्ष म्हणून केलेलं काम असेल, या सर्वच कामाच्या जोरावर मी पक्षाकडं उमेदवारी मागितलेली आहे. लोकसभेलाही मागितलेली होती, परंतु लोकसभेला दुसऱ्या पक्षाला उमेदवारी दिली. तिथं आम्ही लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार एक काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केला. तसं आजही समजा इतर इच्छुकांना देखील उमेदवारी मिळाली तर निश्चितपणानं आम्ही तेवढ्याच ताकदीनं ते त्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार निवडून येण्याकरता प्रयत्नशील राहू. कारण आता काँग्रेस अडचणीत आहे आणि काँग्रेसचा सर जिल्हाध्यक्षांना त्यांनी एक सेनापती म्हणून मी काँग्रेस या ठिकाणी पुन्हा निवडून यावी यासाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्न करणार. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.